शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पारोडा तालुक्यातील मोंढाळे अंमळनेर तालुक्यातील फापोरे येथील साठवण तलावाची कामे करण्यात आली, मात्र या कामाच्या मक्तेदारांची बिले एकूण 30 लाखापर्यंत असताना मृद व जलसंधारण विभागाने बिलाची रक्कम वाढवून जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाखाची बिले दाखवून अधिकचा निधी लाटला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष विनोद देशमुख यांनी केला आहे। गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये यांनी हा दावा केला असून देशमुख यांनी सांगितले आहे की या प्रकरणी त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली होती। या तक्रारीनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती नेमली होती। या समितीने आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता। या चौकशी अहवालात देखील या प्रकरणात मृद व जलसंधारण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे ज्यादा बिले दाखवून निधी लाटला असल्याची चौकशीत अहवालात म्हटले आहे। मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सिमेंट बंधारे बांधण्याच्या कामाची अंदाजपत्रके तयार करण्याच्या नावाखाली 6,50,00,000 रुपयाचा निधी प्राप्त केला। तसेच या निधीतून कोणत्याही प्रकारच्या मंजूर संस्थांची शिफारशी न करता त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या काम वाटप समितीच्या शिफारशी न करता परस्पर आपापल्या मर्जीतील संस्थांना काम 10 लाखाच्या आतील तुकड्यात देऊन कामे वाटप करून दिल्याचा आरोप विनोद देशमुख यांनी केला। तसेच या प्रकरणातही बोगस बिलं सादर करून निधी स्वतःकडे जमा केला जात असल्याचाही आरोप विनोद देशमुख यांनी केला आहे। या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार हे 27 रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली आहे। दरम्यान या संदर्भात मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। मृद व जलसंधारण विभागातील भ्रष्टाचाराचे तुम्ही याबाबत पत्रकार परिषद घेतली आहे। जे अधिकारी आहेत मापाडी व निकम यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे, काय व कसा नेमका हा भ्रष्टाचार आहे आणि कसा? जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागातील अधीक्षक अभियंता मापाडी आणि निकम यांनी भारतामध्ये कदाचित भारत स्वातंत्र्यानंतरचा पहिला भ्रष्टाचार असेल की अशा पद्धतीचा भ्रष्टाचाराची नवीन पद्धत शोधून काढली। यांनी अतिशय बिंबवटपणे शासनाचे सगळे नियम धाब्यावर ठेवून कोणाची भीती न बाळगता कोणाचे मुला इजा न बाळगता अंमळनेर तालुक्यातील फापोरेमधला साठवण बंधारा तलाव बांधण्याचे काम ठेकेदाराचं होतं। त्याचं शेवटचं अंतिम बिल हे 15,99,000 हे द्यायचं होतं। तेवढंच बिल नियोजनमध्ये जाणं अपेक्षित होतं आणि तसा नियम आहे शासनाचा की जेवढं कामावर खर्च झाला जेवढं सँक्शन झालेलं आहे तेवढंच बिल नियोजनमध्ये दिलं जातं। या दोघं अधिकाऱ्यांनी आणि यांच्या खालच्या सगळ्या चेल्याचपट्यांनी अतिशय सुंदर डोकं लावलं, अतिशय म्हणजे याला आपण म्हणता येईल की नवीनच प्रकारचा भ्रष्टाचार आहे। तुम्ही आतापर्यंत टक्केवारी बघितली असेल, तुम्ही आतापर्यंत काम न काम चोरून पैसे काढलेले बघितले असतील, कामाची क्वालिटी खराब करताना पैसे कमवलेले बघितले असतील। या ठिकाणी एक शासकीय विभाग दुसऱ्या शासकीय विभागाला खोटी बिलं डबल दुप्पटची बिलं देऊन पैसे काढतो ठेकेदाराच्या नावावर। ठेकेदाराचे 15.99 लक्ष रुपये द्यायचे असताना शेवटचं बिल एवढंच अपेक्षित असताना या विभागानं मापारी आणि निकम यांनी 30.59 लक्ष रुपयाचं बिल नियोजनमध्ये दाखल केलं आणि ते पैसे काढले। हे पैसे काढल्यानंतर मूळ ठेकेदाराला तेवढीच रक्कम दिली गेली जेवढी त्याची निघत होती। ती किती होती? 15.99। मग उरलेला पैसा जवळजवळ 15.5 लाख रुपये यांनी RTGS मारून बोगस बिलं तयार करून आमच्या ऑफिसमधलं आम्ही फर्निचर केलं पेट्रोल डिझेलचे पैसे दिले असं दाखवून हे पैसे यांनी काढून घेतले। कुठल्याही विभागाला त्यांच्या फर्निचर किंवा पेट्रोल डिझेलचे पैसे देण्याचा नियोजनमधून कुठेही तरतूद नाही। नियोजनमध्ये फक्त विकासाच्या कामांनाच निधी दिला जातो। दुसऱ्या कुठल्याही शासकीय याच्या ऑफिसमध्ये फर्निचर करायला सुशोभीकरण करायला खुर्च्या बदलायला टेबल बदलायला किंवा डिझेल विभागात फक्त विकास कामांचा निधी दिला जातो। त्या त्या विभागाला त्यांच्या डिझेलचा गाडीचा खर्च फर्निचरचा खर्चाची तरतूद त्या त्या विभागाकडे असते आणि जर तुम्हाला ती करायची आहे तर तुम्ही नियोजनला ते बिल का नाही सादर केलं की आम्हाला फर्निचर पाहिजे? नियोजननी तुमचं नाकारलं असतं किंवा दिलं असतं
असं न करता तुम्ही खोटं बोलून ठेकेदाराचं बिल वाढवून त्याच्यात डुप्लिकेट स्वतःच्या सह्या करून डुप्लिकेट बिल तयार केलं, त्याच्यावर स्वतःच्या सह्या केल्या आणि तिथून दुप्पट रकमेची बिलं काढली। आतापर्यंत यांनी किती कसे और कितीचा संपूर्ण भ्रष्टाचार, हीच मागणी आम्ही आता करतोय की आतापर्यंत इथे या प्रकार असे प्रकार आपल्या जिल्ह्यात नियोजन मध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे कुठे झाले या सगळ्याचा तपास करावा। आमच्या या तक्रारीनंतर आम्ही या संदर्भात एक वर्षापासून याचा पाठपुरावा करतोय। आम्ही आदरणीय विरोधी पक्षनेते आमचे अजितदादा यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला, त्यांनी आमच्या या तक्रारीवरून नागपूर अधिवेशनामध्ये 27 तारखेला तारांकित प्रश्न उपस्थित केलेला आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आम्हाला अतिशय चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी दिला, त्यांनी अतिशय चांगला आम्हाला सपोर्ट केला। त्यांनी या संदर्भात 3 क्लास 1 अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली, त्याच्यामध्ये कृषी विभागाचे भोकरे साहेब असतील, वाघूरचे पठार साहेब असतील आणि ट्रेझरीचे निकुम साहेब असतील, अतिशय चांगले प्रामाणिक अधिकारी त्यांनी दिले। त्यांनीही या संदर्भातली सगळी चौकशी केली, त्यांनी त्यांचाही चौकशी समितीचा अहवाल या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचाच आहे, तो भ्रष्टाचाराचा त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तो रिपोर्ट घेऊन स्वतः मुख्य सचिव मंत्रालय यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये शेवटचा पॅरा आहे की या संदर्भात या सर्व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे हे सकृत दर्शनी दिसून येत आहे, चौकशी समितीने तसा अहवाल दिला आहे आणि यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मी विनंती करतो, अशा पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। त्याची प्रति माहितीच्या अधिकारात आम्ही मागवली, ती तुम्हाला दिलेली आहे भाऊ। याच्या संदर्भात हा झाला, 2 कामांच्या संदर्भात यांनी वाढीव बिलं दुप्पट बिलं देऊन काढले, पैसे काढले आणि ते आपसात वाटून घेतल्याचा। दुसरा भाग आहे याच्यात 6.5 कोटी सर्वेच्या नावाखाली यांनी काढले। सर्वे हा टेक्निक तांत्रिक बाब आहे, ही यांनी कुठल्याही मजूर संस्थाला, मजूर फेडरेशनला किंवा काम वाटप समितीचा कुठलाही परवानग्या न घेता, त्यांच्या शिफारसी न घेता आपल्या मर्जीतल्या मजूर संस्था निवडल्या आणि त्यांना 10-10 लाखाचे कामं, सर्वेचे कामं दिले, अतिशय महत्वाचे कामं आहे, ती कामं दिले, त्यांच्या नावावर ते कामं टाकल्याचं दाखवलं आणि ते पैसे पूर्ण त्यांनी बायबॅक काढून घेतले, त्या संस्थांना विश्वासात घेऊन त्यांचं काय कमिशन दिलं असेल। कुठल्याही मजूर संस्थेला इतकं टेक्निकल काम करण्याचा अनुभव नसतो, त्याच्यामुळे त्यांना ही कामं देऊ शकत नाही। आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी सर्वे केल्याचं यांनी आम्हाला दाखवलेलं आहे, त्या त्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो, त्या मजूर संस्थांना भेटलो, त्यांना या गोष्टीची कुठेही कल्पना नाही। सर्वे केलेल्या ठिकाणी कुठेही सर्वे केल्याचे चिन्ह दिसत नाहीत, कुठलीही मोजमाप त्या ठिकाणी मॅच होत नाहीत, हा सगळा यांनी कागदोपत्री बसून केलेला मोठा भ्रष्टाचार। अंदाजे कितीचा भ्रष्टाचार असेल? अंदाजे हा आत्ता आम्ही काढलेला 6.5 कोटीचा आहे आणि तो 2 याच्यातला दुप्पट बिलांचा तो वेगळा। आणि ही हा प्रकार जर उद्या सगळ्याकडे लागला तर शासनच शासनाला फसवायला लागलं तर निधी येणार कुठे? निधीचा काय भरोसा? उद्या मुंबईतून आलेले 10 कोटी इथे अधिकारी जर आपसात वाटून घ्यायला लागले तर विकास होईल कसा? लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? प्रशासन काय? मग प्रशासनाची व्याख्याच बदलून जाईल उद्या? प्रशासन हा नावाचा प्रकारच राहणार नाही, म्हणजे शेत कुंपणा शेत खायला लागला अशा प्रकार झाला आहे की ह्या सगळ्या कुठलाही निधी येतो? प्रशासन म्हणजे काय? कुठली संस्था असते? आलेल्या सगळ्या या समाज व्यवस्थेवर, या सगळ्या याच्यावर अंकुश ठेवणारी, त्याच्यावर कंट्रोल ठेवणारी आणि ते नियमात काय चाललेलं आहे याच्यावर लक्ष ठेवणारी संस्था म्हणजे प्रशासन। आणि ते प्रशासनात जर असे दुप्पट बिलं देऊन पैसे काढत असेल आणि आपसात वाटून घेत असेल तर मग तर हे तर भयानक प्रकार आहे। म्हणजे भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकार होणं आणि ते महाराष्ट्रात होणं हे खूपच खेदजनक आहे, खूपच धक्कादायक आहे। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।